छत्रपती फाउंडेशनच्या वतीने रणरागिनी गौरव आणि समाज गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नाशिक रोड परिसरात करण्यात आले होते. सोहळा छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच छत्रपती संभाजीराजेंनी महिला रणरागिणींचा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक गणेश कदम आणि अध्यक्ष सुप्रिया कदम यांनी केले होते. सुप्रियाताईंनी पंचवटी अमृततुल्य आणि पंचवटी वडापावच्या माध्यमातून महाराष्ट्रात 45 शाखांचा विस्तार अवघ्या एका वर्षात करून तरुण तरुणाईंना उद्योजक बनवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत असल्याबद्दल सुप्रियाताईंच्या मातोश्रींचे अभिनंदन करतो असे प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे यांनी केले. तसेच महिलांनी तरारांचा अभ्यास करावा असेही त्यांनी स्पष्ट केले. जेवण वाढा, ताट लावा, काय अडचण नाही आहे. काय चुकीचं? आम्ही सोय करू शकतो ना, काय अडचण नाही आहे. पण तुम्ही जाऊन गुगल करायचं आणि तारारांचा अभ्यास करायचं. ताराराणीने काय आपली आपल्या जीवनात कसं मराठ्यांचं साम्राज्य उभा केलं. काय एक स्त्री असून सुद्धा घोड्यावर बसून त्या औरंगजेबाशी लढा दिला. छत्रपती संभाजीराजे यांची संतांच्या आणि महापुरुषांच्या ग्रंथांनी ग्रंथतुला करण्यात आली. यावेळी एका बाजूला छत्रपती संभाजीराजे तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या वजना इतकेच ग्रंथ ठेवण्यात येऊन ग्रंथतुला फटाक्यांच्या आतिषबाजीत तुतारीच्या नादात संपन्न झाली. हे ग्रंथ नंतर वाचनालयाच्या माध्यमातून जनतेला वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.